झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाजवळ शिवाजीनगर पुणे येथे घंटा बजाव SRA जगाव बेमुदत धरणं आंदोलन गेले 5 दिवसांपासून चालू आहे. SRA योजनेमध्ये झालेली दीर्घकालीन दिरंगाई, झोपडपट्टी धारकांशी केलेल्या करारामधील अटींचा भंग, बिल्डरनं घेतलेल्या हमीमधील अटी आणि शर्तींचा भंग, प्राधिकरणानं 3D नुसार बिल्डरला घालून दिलेल्या अटींचा भंग, 3D आदेश नसताना देखील मे कुमार सिन्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डरनं 10 वर्षांपूर्वी काही 20 वर्षांपूर्वी झोपडपट्टी धारकांच्या झोपड्या निष्कासित करून त्यांचं स्थलांतर केलं आणि कराराप्रमाणे सदनिका मिळेपर्यंत भाडं भरण्याचं मंजूर केलं असूनही 4 वर्षांनी भाडं देणं बंद केलं. प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी माननीय निंबाळकर साहेब हे या बिल्डरवर काही कारवाई करत नसून त्यांना पाठीशी घालत आहेत असं मत लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विष्णूभाऊ कसबे यांनी केलं आहे. पुणे शहर अध्यक्ष माननीय अमोलभाऊ कसबे यांनी देखील असंच मत व्यक्त केलं आहे. या संपूर्ण योजनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करून पीडित, शोषित आणि फसवणूक झालेल्या बेघर झालेल्या कुटुंबांना न्याय देण्यात यावा असं मत हवेली तालुका अध्यक्ष माननीय विजयभाऊ सकट यांनी व्यक्त केलं. बेघर, पीडित आणि शोषित कुटुंबांना स्वतःचं घर देऊन दोषींवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीनं दिशा ठरवून लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा माननीय विष्णूभाऊ कसबे यांनी यावेळी दिला. याच्या संगतीने आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत केळवाडी सर्वे नंबर 1 या ठिकाणी 2010 सालापासून झोपडपट्टी आणखीन बनलेली नाही, त्याचबरोबर बिल्डरने कुठल्याही अटीतटीचा त्या ठिकाणी पालन केलेलं नाही. त्याच्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात मोठी अट अशी आहे की 2010 ला केळवाडीतील झोपडपट्टी वाशांना कुठलाही प्रकारचा आदेश नसताना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना त्यांची झोपडी ही आदेश नसताना त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्याला आदेशाला म्हणतात 3D 3D चा आदेश नसताना कुमार बिल्डरांनी ते कृत्य केलेलं आहे. 10 ला झोपडपट्टीतून बाहेर निघाल्याच्या नंतर 2014 ला म्हणजे तब्बल 4 वर्षानंतर झोपडपट्टीवाशांची पात्र अपात्रांची यादी त्या ठिकाणी जाहीर झाली. महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी क्षेत्र 1971च्या अधिनियमानुसार शहरामध्ये असलेल्या शासकीय जागेतील, निमशासकीय जागेतील आणि खाजगी जागेतील झोपडपट्टी धारकांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू केली. त्यानुसार पुणे शहरामध्ये 1673 झोपडपट्ट्यांपैकी 66 ठिकाणी सध्या ही योजना कार्यान्वित आहे. दिनांक 11 तारखेपासून लवजी शक्ती सेनेच्या कोर कमिटीच्या वतीने SRAच्या कार्यालयाजवळ त्या ठिकाणी केळेवाडीच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. एकंदरीत माहिती घेत असता केळेवाडी सर्वे नंबर 44/1 मध्ये 6 पार्टमध्ये ही योजना त्या ठिकाणी कार्यान्वित आहे. त्यापैकी 1996 साली वडार वस्तीतील करिता या योजनेला मंजुरी देण्यात आली, तेव्हापासून त्या ठिकाणच्या पुनर्वसनाचं काम सुरू आहे. मात्र गेल्या 23 वर्षामध्ये हे काम अद्यापपर्यंत पूर्ण होताच गेलेलं नाही. त्याचबरोबर 2010 साली केळेवाडीतीलच इंदिरा पार्क या ठिकाणी असलेल्या 152 झोपडपट्ट्या संबंधित विकासकाने पाडल्या आणि 2010 साली पाडल्यानंतर त्या ठिकाणी जे झोपडीधारक होते त्यांच्याशी करारनामा केला आणि करारनामा केलेला असताना त्यांना सदनिका ताब्यात देईपर्यंत भाडे देण्याचे त्यांनी कबूल केले आणि त्यानंतर या योजनेला सुरुवात केल्यानंतर सन 2014 साली या योजनेतील पात्र आणि अपात्र ते रहिवाशांची यादी तयार करण्यात आली आणि ती यादी तयार केल्यानंतर साधारण 2010 सालापासून या संबंधित बिल्डरने त्या ठिकाणच्या रहिवाशांना भाडे दिलेले आहे. मात्र सप्टेंबर 2016 पासून त्या ठिकाणच्या रहिवाशांना अनेकांना भाडं दिलेलं नाही. 2020 मध्ये जानेवारीपासून त्या ठिकाणच्या पात्र झोपडपट्टी धारकांना देखील त्यांनी भाडं दिलं नाही. मात्र या ठिकाणी सर्वात मोठी बिल्डरने केलेली चूक म्हणजे 2010 साली ज्या झोपड्या पाडल्या त्या झोपड्या पाडत असताना त्यांनी प्राधिकरणाची मंजुरी न घेता त्यांनी त्या झोपड्या पाडल्या आणि तशी त्यांनी कबुली देखील दिलेली. अशा प्रकारच्या अनेक चुका या बिल्डरनी केलेल्या असताना देखील प्राधिकरण त्यांना पाठीशी घालतंय, त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज मी त्या ठिकाणी संबंधित अधिकारी आणि त्या परिसराची भेट देणार आहे आणि त्या ठिकाणच्या रहिवाशांशी चर्चा करून लवजी शक्ती सेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार. दिगंबर चोकदंड, झूम ऑन न्यूज, लोणी काळभोर.